त्याच्या संदर्भात बंदूक पुकारण्यात येणार आहे आणि किती हजार केमिस्ट याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि काय पर्याय व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून जे रुग्ण सिरियस असतात त्यांची गरज होऊ नये. ऑल इंडिया असोसिएशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी जो पुकारलेला उद्या 28 सप्टेंबर 2018 जो संप आहे, एक दिवसाचा संप आहे, तो केंद्र शासनाने प्रस्तावित केलेला हा जो काळा कायदा आहे, ऑनलाईनला मंजूर देण्याचा ऑब्जेक्शनचा आहे तरी तो प्रस्तावित केलेला कायदा आहे, त्याच्याविरोधात बंद आहे. आमच्या अनेक समस्या वेळोवेळी आम्ही केंद्र सरकारला दिलेल्या आहेत, परंतु त्याची दखल याच्यामध्ये घेतलेली नाही. आज ज्या इललिगल बेकायदेशीरप्रमाणे ज्या पद्धतीने ऑनलाईनचा व्यापार होतो आहे, धंदा होतो आहे, त्याच्यावरसुद्धा कोणती कारवाई झालेली नाही. हा राग हा आमच्या जवळजवळ 7-7.5 लाख लोकांना अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आलेला आहे. उद्याच्या संपामध्ये महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यातले साधारणतः 70,000 लोक या संपामध्ये सहभागी होतील. तसंच ऑल इंडियातले सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश सर्व या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ती संख्या साधारण 7.5-8 लाख मेंबरच्या पेक्षा जास्त आहे. उद्याच्या संपामध्ये आम्ही रुग्णाला, सामान्य लोकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तातडीची अत्यावश्यक सेवा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक मार्केटमध्ये काही दुकानांची उघडण्याची व्यवस्था किंवा त्यांना माल देण्याची व्यवस्था ही केलेली आहे. त्याची यादी त्या त्या FDA आणि त्या त्या आपल्या लोकल गव्हर्नमेंटल असोसिएशनकडे उपलब्ध आहे, ती आपण त्यांच्याकडनं घेतली तर अशी कोणतीही समस्या जर असेल तातडीच्या औषधाची तर ती निश्चितपणे आमचे सहकारी मार्ग देईल.